स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यांमधील गावांची माती कलशामध्ये संकलित करण्यात आली आहे तालुका स्तरावर गावांमधून आलेल्या कलशातील माती एकत्र करण्यात येऊन तालुक्याचा एक प्रातिनिधिक कलश तयार करून तो कलश गुरुवारी मुंबई मार्गे दिल्लीला रवाना करण्यात आले आहेत हे अमृत कलश घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मार्गस्थ झाले आहेत एक ते तीस सप्टेंबर दरम्यान रायगड जिल्ह्यात माझी माती माझा देश या अंतर्गत जिल्ह्यातील आठशे नऊ ग्रामपंचायतींमध्ये पारंपरिक वेशभूषेत वाजत गाजत अमृत कलशामध्ये माती आणि तांदूळ जमा करण्यात आले यानंतर हे अमृत कलश तालुका स्तरावर पाठविण्यात आले आहेत तालुका स्तरावर गावांमधून आलेल्या कलशातील माती एक येऊन तालुक्याचा एक प्रातिनिधिक कलश तयार करण्यात आला आहे तसेच उर्वरित माती अमृत वाटिका तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे तालुका स्तरावर तयार करण्यात आलेले पंधरा तसेच पनवेल महानगरपालिकेचा एक असे सोळा अमृत कलश गुरुवारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून यामधून अमृत वाटिका आणि अमृत स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे दरम्यान दिल्ली येथे अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी भरत उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव नगरपालिका प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी यांनी शुभेच्छा देत आवश्यक ते मार्गदर्शन केलं आहे